येरवड्यातील राजीव गांधी हॉस्पिटलसह खराडी, बोपोडी, कोथरूड, वानवडी, भांडारकर रोड, हडपसर, बीटी कवडे रोड या भागात महापालिकेने बांधलेली हॉस्पिटल बंद पडून तब्बल 1,22,000 स्क्वेअर फुटांची जागा या हॉस्पिटलसाठी वापरण्यात आली. त्यातून ना सामान्य नागरिकांना सोयी मिळत आहेत ना पालिकेला उत्पन्न. गेल्या अनेक वर्षांपासून ही हॉस्पिटल्स बंद आहेत. ही हॉस्पिटल्स तातडीनं सुरू व्हावीत अशी मागणी सभागृह नेत्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. 15 दिवसाच्या आत या सगळ्या हॉस्पिटल्सचे काय असेल तो निर्णय करावा. राजीव गांधी हॉस्पिटल असेल तर राजीव गांधी हॉस्पिटलच्या ज्यांच्याबरोबर आपण करार केलेला आहे तो करार मोडीत काढला पाहिजे, टर्मिनेट केला पाहिजे. आणि पुणेकर नागरिकांसाठी मोफत उपचार राजीव गांधी रुग्णालयातून सुरू झाले पाहिजे. येरवड्यातलं राजीव गांधी हॉस्पिटल चालवण्यासाठी डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज सोबत करार करून अनेक वर्ष झाली, मात्र त्यातल्या अटींची पूर्तता झालेली नाही. एकट्या या हॉस्पिटलवर 9 कोटी खर्च झाला. सर्व हॉस्पिटल सुरू झाल्यास वर्षाकाठी पालिकेला यातून 10 कोटींचा निधी मिळू शकतो. पालिका प्रशासनालाही हा भोंगळ कारभार मान्य आहे. राजीव गांधीचं डी वाय पाटील डेंटल कॉलेज जरा करारनामा झाला आहे आणि त्यांना रजिस्ट्रेशन यावर्षी मिळालं. करारनामाप्रमाणे त्यांनी प्रत्येक स्टुडंटच्या मागे 4,000 रुपये भरणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे 4,000 रुपये त्यांनी भरलेले, परंतु त्यांनी हॉस्पिटल सुरू नाही केले ही वस्तुस्थिती आहे. पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक साथीचे रोग आले, यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर आता तरी पालिका प्रशासन जागा होणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.